नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण कापसाच्या प्लॉटवरती आहोत तर मित्रांनो या मध्यंतरीच्या काळामध्ये जास्त पाऊस चालू असल्याकारणाने किंवा फवारण्या वेळेवर न घेतल्या कारणाने थोड्याफार अडचणी कापूस पिकामध्ये आहे जसं की या स्टेजमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये थ्रीप्स आहे त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी आहे आणि माव्याचं प्रमाण जे आहे ते हे या स्टेजमध्ये खूप जास्त आहे आणि बऱ्याचशा औषधांनी त्याला पाहिजे तेवढा त्याच्यावरती उपयोग होत नाही किंवा त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर हा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि मलासुद्धा स्वतःला एक एक फवारणी मी घेतली तर ती माझी वेस्ट गेली तिनं पाहिजे त्या प्रमाणामध्ये मावा जो आहे तो गेला नाही परंतु त्यानंतर मी दुसरी एक फवारणी घेतली तिनं माझा दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी मावा जो आहे तो शंभर टक्के गेलेला आहे आणि कापूस एकदम फ्रेश झालेला आहे तुम्ही जसं की बघू शकता हा कापूस आहे आपला तर ती फवारणी कोणती व तिचं प्रमाण त्यासोबत अजून काय वापरायला हवं हो। याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो ती फवारणी म्हणजेच मी लान्सर गोल्ड घेतलं यू पी एलचं आय सी फेट पंच्याहत्तर एस पी प्रसंट जे आहेत तर ते यावर मी स्प्रे घेतला आहे तर ते मी तीस ग्रॅमनी याची याच्यावरती फवारणी घेतली त्यासोबत एक मायक्रो न्यूट्रियन घेतलं आहे आणि बारा एकसष्ट या खताचा एक हो वापर केला आहे जेणेकरून ज्या फळफांद्या आहे त्याचे आपल्याला बारा एकसष्टच्या माध्यमातून वाढ होईल आणि न्यूट्रिशन जे आहे तेसुद्धा आपल्याला स्टेबल म्हणजे समतोल त्याचा राखण्यासाठी आपण त्यामध्ये वापर केलेला आहे तर बारा एकसष्ट जे आहे ते पन्नास ग्रॅम आणि मायक्रोमिट्रन प्रति वीस एक लिटर पाण्याला एक ग्रॅम या प्रमाणात आपल्याला फॉरन घ्यायचे कारण ते सूक्ष्म प्रमाणामध्ये कोणत्याही पिकाला लागत असतं परंतु त्याचा रोल जो आहे तो पिकामध्ये खूप मोठा असतो ते सूक्ष्म द्यावं लागतं परंतु त्याची कमतरता ओळखून आपण जर दिलं तर ते उत्पादनामध्ये आपलं वीस टक्क्यापासून ते तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ ते करू शकतं तर अशा पद्धतीनं ही फवारणी आपण घेऊ शकता यावीच असं मी म्हणेल कारण की पाऊस जर यानंतरच्या काळामध्ये थोडा जास्त प्रमाणात जर सुरू झाला तर माव्यावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण जातं त्यामुळे मावा जर थोड्याफारही प्रमाणात तुम्हाला दिसत असेल तर कोणत्याही दुसऱ्या फवारण्या न करता लान्सर गोल्डचीच फवारणी घ्या मी काही कोणत्या कंपनीचा प्रचार करत नाही आहे परंतु ॲसिफेट चाच आपण वापर करायचा आहे असे ॲसिफेट कंटेंटचाच आपण वापर करायचा आहे तुम्हाला मिळेल त्या कंपनीचं घ्या काही अडचण नाही परंतु असिफेटचीच फवारणी घ्यायची आहे त्यामुळेच मावा चांगल्या पद्धतीनं नियंत्रण होतो आणि त्यानंतर काही पनामा किंवा उलाला घेतात परंतु त्याने त्याचे रिझल्ट एवढे जास्त आता येत नाही येतं ॲसिपेटचाच आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभार